अभी कहाँ होने वाली है? मीडियम सर मोठ्या उत्साहामध्ये कोविड नंतर हा उत्सव काय सांगाल? तुम्ही पुण्यात देखील गेला होता, पुण्यातही तशीच गर्दी पाहायला मिळते. प्रचंड उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमच्या सरकारने पहिला निर्णय हा घेतला की आता जनतेला मोकळा श्वास घेऊ द्या. आणि हा मोकळा श्वास आपण पाहतोय कशा प्रकारे जनता घेते. आणि पुन्हा एकदा आमचा गणेश उत्सव हा ग्लोबल गणेश म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्ताच तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, थायलंडच्या एका पर्यटकांच्या ग्रुपने आपली मराठीतली आरती अतिशय सुंदर अस्खलित अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेली आहे. सगळे काउन्सिल जनरल या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे आमचा गणेश उत्सव हा ग्लोबल गणेश उत्सव पुन्हा एकदा साजरा होतोय याचा प्रचंड आनंद आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमच्या सरकारने जो निर्णय घेतला त्याचं प्रचंड स्वागत आज संपूर्ण महाराष्ट्राने केलंय. अडीच वर्षानंतर तुमचं सरकार आलंय, गेल्या वेळी तुम्ही म्हणा होता आता पुढचं टार्गेट हे महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्र, नेमकं तुम्हाला काय सूचित करायचं होतं? नाही, आमचं टार्गेट हे महाराष्ट्र आहेच. आणि आमची जी युती आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना, शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना ती आणि भारतीय जनता पार्टी, आमची ही युती महानगरपालिका असो, महाराष्ट्राची विधानसभा असो, लोकसभा असो, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सगळीकडे आम्ही विजय प्राप्त करू. पण आज राजकारणाचा दिवस नाही आहे, त्यामुळे राजकारणाचे प्रश्न विचारू नका. आज अनंत चतुर्दशी आहे, श्री गणेशाचं विसर्जन होत आहे, त्यामुळे श्री गणेशाला आमची विनंती आहे येतं वर्ष हे कुठलंही विघ्न न येता श्री गणेशाने पार पाडावं आणि पुढच्या वर्षी लवकर यावं. सर, याकूब मेमनवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, तुमच्यावरती सुद्धा आरोप होत आहेत की तुमच्या काळामध्ये संपूर्ण ही यात्रा निघाली होती, त्यांच्या काळात ही संपूर्णपणे ही आज काही तो दिवस नाही. पण तरी देखील तुम्हाला सांगून देतो, तुम्ही भलत्यावेळी भलते प्रश्न विचारता पण उत्तर दिलं नाही तर तेही दाखवता की उत्तर देत नाही, म्हणून सांगतो. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. आणि मला आनंद आहे की भारतीय लोकशाहीमध्ये रात्री 12 वाजता न्यायालयाने 2 वाजता आपले दरवाजे उघडले आणि त्याच्यानंतर मुंबईचा बॉम्बस्फोट करणाऱ्यांना फाशी देण्याचं काम हे आमच्या सरकारच्या काळात झालं. आता बाकी कुणाच्या सरकारमध्ये तिथे काय बनलं हे मी सांगणार नाही, त्या वादात मला पडायचं नाही. जयंती हिंदी में जानना चाहेंगे की आपके ऊपर आपके पिछली सरकार के ऊपर आरोप लग रहे हैं याकूब मेमन को लेकर. देखिए, मुंबई में बॉम्ब विस्फोट करने वालों को कौन कौन संरक्षण देता है ये हमने देखा है. उनके साथी अभी भी जेल में बैठे हैं जिनको मंत्री बनाया गया. सबसे महत्व की बात यह है कि हमारी सरकार में हिम्मत थी, सुप्रीम कोर्ट तक हम गए. रात को 2 बजे सुप्रीम कोर्ट खुला, सुप्रीम कोर्ट ने सुनवाई ली और उसके बाद मुंबई बम विस्फोट के आरोपी को फांसी दी गई. अब ये जो महिमा मंडन है ये किसके काल में हुआ ये आपको पता है और इसलिए वो बोल नहीं सकते, लेकिन आज वो दिन नहीं है, इसलिए आज ये सवाल मत पूछिए.